बाळासाहेबाने वारंवार घेतलेल्या या राष्ट्राविषयीच्या भूमिका आणि त्यात हिंदुत्व त्यांच्या हिंदुत्वामध्ये राष्ट्र होतं त्यांच्या हिंदुत्वात धर्मांधता नव्हती ओढून ताणून दंगली घडवून राजकारण करणं त्यांना कधी पसंत पडलं नाही पण सध्याचं सरकार हिंदुत्वाच्या नावाखाली अशा प्रकारच्या ॲक्शन्स किंवा अशा प्रकारच्या कारवाया किंवा अशा प्रकारचे विषय राजकारणात आणतंय का पहिली गोष्ट एक स्पष्टपणाने सांगण्याची आणि स्पष्टपणाने सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे समान नागरिक कायद्याबद्दल जो आपण विषय काढलात त्याला त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी अगदी जाहीरपणाने पाठिंबा दिला तीनशे सत्तर कलम काढायला जाहीरपणाने पाठिंबा दिला आता मात्र ह्यांचं हिंदुत्व तपासून घेण्याची वेळ आलेली आहे कारण त्यावेळेला एक हिंदुत्वाचं स्वप्न होतं हिंदुत्वाचं हिंदुत्वाचं वेळ होतं आणि त्या हिंदुत्वाच्या एका विचारधारेमुळे नुसतं वेड म्हणजे नव्हतं तर एक विचारधारा होती त्याच्यासाठी शिवसेना प्रमुखांनी या गोष्टीला जाहीरपणाने पाठिंबा दिला होता जो मी पण दिलेला आहे मात्र आता हिंदुत्व तपासण्याची वेळ आली ती एवढ्यासाठी मी म्हणतो तेव्हा जनसंघाची किंवा यांची कोणाची घोषणा मला कल्पना नाही एक विधान एक निशाण एक प्रधान आता त्याच्यात त्यांनी एक जोडले एकच पक्ष जे मी आणि जनता कदापि मान्य करू शकत नाही देश एक मान्य एक निशाण मान्य एक प्रधान म्हटल्यानंतर तो जनतेने निवडून दिलेला पाहिजे आणि एक पक्ष जर तुम्ही बोलणार असाल तो आम्ही कदापि मान्य करणार नाही आताच जे हिंदुत्व हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही वाटेल ते खपवायला बघाल तर ते या देशातीलच नव्हे जगातला हिंदू कदापि स्वीकारणार नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्ट जसं आपण म्हणतो ना ताकचुरा फुंकून प्यायची वेळ येते तसं यांचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आलेली आहे कारण ज्या पद्धतीने ते इतरांना अगदी खुलेआम भ्रष्टाचारी म्हणतात त्यांची विटंबना करतात त्यांचं त्यांना आयुष्यातून उठवतात आणि आयुष्यातून उठवून ते आपल्या बाजूला मांडीला मांडी लावून बसवतात हे हिंदुत्व नाहीये तुम्ही एक मत जे स्पष्ट असेल त्याला ठाम राहा